सरकारच्या शैक्षणिक क्षेत्रातून मराठी भाषा हद्दपार करण्याच्या धोरणाच्या विरोधात लढा उभारण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवात केल्याचं मनसे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी स्पष्ट केलंय. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव, महाराष्ट्र प्रदेश मनसे उपाध्यक्ष बाळासाहेब शेडगे उपस्थित होते. नागपूर अधिवेशनात स्वयंअर्थसहाय्यित शाळा विधेयकाच्या माध्यमातून कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा मार्ग सरकारने करून दिला आहे. या माध्यमातून भविष्यात शिक्षणाचं बाजारीकरण होणार असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद होण्याबरोबरच मराठी भाषा शिक्षण क्षेत्रातून हद्दपार होणार आहे. राज्य सरकारचा हा करंटेपणा तर आहेच, पण त्याचबरोबर केंद्र सरकारच्या मराठी हटाव धोरणापुढे मान तुकवण्याचा प्रकार असल्याचं अजय शिंदे यांनी यावेळी सांगितलं. स्पष्ट किंवा अस्पष्ट धोरण किंवा अजेंडा या सेना भाजप सरकारचा हा आहे की मराठी भाषेला या सगळ्यांना हद्दपार करायचे. शैक्षणिक क्षेत्रातून मराठी भाषा हद्दपार झाली पाहिजे. त्या मराठी भाषेच्या ऐवजी इतर भाषा तिथं आल्या पाहिजे. कारण पाचवी नंतर मराठी भाषा ही ऐच्छिक आहे. कंपन्यांच्या शाळा सुरू झाल्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या सुरू होती, त्या मराठी भाषेच्या होणार नाही. आता ज्या पद्धतीने ट्रेंड सगळ्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की भविष्यात मराठी भाषा ह्या मराठी भाषा ही शिक्षण क्षेत्रातनं गायब होईल. त्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी पटसंख्याचं कारण काढत मराठी शाळा बंद करण्याचं धोरण आखलं. या माध्यमातून मराठी शाळा बंद करून धनदांडग्यांसाठी मैदान मोकळं करून देण्याचा डाव भाजप सेना सरकार टाकत आहे. बंद होणाऱ्या मराठी शाळेची जागा कंपन्यांच्या शाळा घेणार आहेत. या कंपन्या शहर व उपनगरीय मराठी शाळा अक्षरशः गिळंकृत करतील असा आरोपही यावेळी मनसेने केला आहे. राज्यातल्या 1300 शाळा, पुणे शहरातल्या 76 शाळा बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांना गेल्या काही महिन्यापासून मांडते. राज्य शासनाचं जे काही हे धोरण आहे, ह्या धोरणाचं कायमस्वरूपी विरोध आम्ही केला आहे. दुसरी बाजू, राज्य शासन कॉन्व्हेंट शाळा, अल्पसंख्याक शाळा या शाळेच्या बाबतीत पटपडताळणी करण्यात किती असमर्थ आहे या बाबतीतसुद्धा आम्ही बोलतो आहे. हे सर्व बाबतीमध्ये बोलत असताना आज आम्हाला आक्रमक भूमिका ही भविष्यात घ्यावी लागेल.